नगरकरांना आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा पुरवत नवनवीन सेवा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम तारकपूर बसस्थानकासमोरील सिटी केअर हॉस्पिटलनं केलं आहे. या हॉस्पिटलमध्ये आता निओ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील तरुण वर्गापासून ज्येष्ठांपर्यंत एलिट धावपटू यांसारख्या अनेकांसाठी गुडघी आणि खांद्याच्या सर्व आजारांवर संतसमावेशक एकछत्री उपचार देणं हा सेंटर उभारणीचा मुख्य हेतू आहे. रुग्णांच्या जगण्याचा दर्जा उंचावणं तसेच रुग्णांना दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार किंवा खेळाडूंना सराव लवकर सुरू करणं शक्य व्हावं हा देखील या सुविधा पुरवण्याचा मुख्य हेतू आहे. या संदर्भात बुधवारी नगरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, सांधा सुरक्षित करण्याच्या विविध पद्धती, कार्टिलेज ट्रीटमेंटचे प्रकार, पर्याय, सर्जिकल पर्याय, सांधारोपणाविषयीचे समज गैरसमज अशा अनेक बाबींसंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. तर याप्रसंगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संदीप सुराणा यांनी निओ सेंटरबद्दल सविस्तर माहिती दिली. पुणे येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आम्ही निओ सेंटरची स्थापना केलेली आहे. निओ सेंटर म्हणजे एक्सक्लुझिव्हली गुडघेदुखीच्या जे काही आजार आहेत त्याच्यावर विविध प्रकारच्या अत्याधुनिक उपचार प्रणाली त्याचबरोबर फिजिओथेरपी अशा प्रकारचं हे स्वरूप असलेलं हे सेंटर आम्ही इथं सुरू करत आहेत. दर बुधवारी नगरमध्ये डॉक्टर राहुल बडे हे सिटी केअर हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. त्या दरम्यान ते गुडघ्यांचे जे विविध आजार आहेत त्याच्यावर विविध प्रकारची जे उपचार प्रणाली आहेत त्याचा वापर करून पेशंटला गुडघेदुखीपासून मुक्ती कशी मिळेल ह्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या सर्वांचा फायदा नगरकरांनी घ्यावा. या सेंटरमध्ये आम्ही दुर्बिणीने गुडघ्याचे ऑपरेशन्स, सांधाबदली ऑपरेशन्स, लिगामेंटचे सगळे ऑपरेशन्स, गुडघ्याचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत त्याच्यावरचे लेझर पद्धतीचे उपचार त्याचबरोबर अत्याधुनिक पद्धतीने कॉम्प्युटर गायडेड सर्जरीज आम्ही याच्यामध्ये करणार आहोत आणि जेणेकरून पेशंटला गुडघेदुखीपासून कायमची मुक्ती मिळेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला खात्री आहे की नगरकर ह्या प्रतिसादाला भरभरून प्रतिसाद देतील आणि आपली गुडघेदुखीपासूनची स्वतःची सुटका करून घेतील. धन्यवाद सर. याच्यामध्ये साधारण खर्च कितीपर्यंत येणार आहे रुग्णाला? गुडघेदुखीचे जे ऑपरेशन सांधाबदली जर असेल तर इम्पोर्टेड जॉईंट जर आपण वापरला तर साधारणतः 1.5 लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे. गुडघ्याचे जे लिगामेंटचे ऑपरेशन्स असतात ज्याला आर्थोस्कोपिक सर्जरीज म्हणतो आपण त्याला, त्यासाठी 50,000 खर्च अपेक्षित असतो. जर तुम्हाला इम्पोर्टेड बटन्स वगैरे वापरायचे असतील तर हा खर्च 20,000 अजून वाढवू शकतो. शस्त्रक्रिया आपल्या नगरमध्ये नगरमध्ये दर बुधवारी ह्या शस्त्रक्रिया होणार आहेत. ह्यासाठी पुण्याला जायची गरज नाहीये आणि सर्व प्रकारचे उपकरणं, इन्स्ट्रुमेंट, ऑपरेशन थिएटर्स इथे सिटी केअरमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. सिटी केअर हॉस्पिटल इथे आपण आता निओ सेंटरची सुरुवात करत आहे. निओ सेंटरचं वैशिष्ट्य असं आहे की गुडघ्यामधील कोणत्याही आजारावरती इथे तुम्हाला उपचार घेता येतील. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आहे, दुसरे खेळाडूंमध्ये होणारे विविध गुडघ्यांचे जे आजार आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट्स होणार आहेत, जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी म्हणजे गुडघ्याची झीज कशी पुढे जाऊन टाळता येईल याच्यासाठी देखील विविध उपचार होणार आहेत. गुडघ्यामध्ये बिना ऑपरेशनचे जे काही ट्रीटमेंट्स आहेत जसे विस्को सप्लिमेंटेशन्स म्हणा किंवा इतर काही जे उपचार्स आहेत ते आपल्याला इथे सर्व आता नगरमध्ये पुरवता येणार आहेत. निओ सेंटरमध्ये जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरीचं जे काय आपण फॅसिलिटी सुरू करत आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे कार्टिलेज ट्रान्सप्लांट सर्जरी हे आहे. कार्टिलेज ट्रान्सप्लांट सर्जरी ही जर का तुमची 40 ते 45 वयोगटामध्ये कार्टिलेज इंजुरी किंवा सुरुवातीचं आर्थरायटिस असलं तर याच्यामध्ये कार्टिलेज ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला आर्थरायटिस टाळता येते, थांबवता येते व फ्युचरमध्ये जे काही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी लागणार आहे ते आपल्याला थांबवता येते. तशाच प्रमाणे हाय टीबियल ऑस्टिओटॉमी किंवा इतर काही जे मेनिस्कल रिपेअर सर्जरीज, आर्थ्रोस्कोपिक लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरीज हे ऑपरेशन जर का आपण वेळेत केले तर पुढचं तुमचं आर्थरायटिस टाळू शकते. तर या सर्व फॅसिलिटीज आपण आता नगरमध्ये सिटी केअर हॉस्पिटल इथे सुरू करत आहेत. दर बुधवारी आपली व्हिजिट आहे इथे. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.